नमस्कार. होळी रंगपंचमी उत्सव आपण साजरा करत आहोत. तशी प्रत्येक गावात होळीची एक वेगळी परंपरा असते. रंगाची मस्ती, भावनांची उधळण, प्रेमाचा वर्षा आणि मैत्रीचा उगम, हे सगळं घेऊन येणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवात काही खास चर्चा पण होत असतात. या चर्चेमध्ये अर्थातच प्रामुख्याने असते ती वृंदावनची होळी आणि मग येतो तो रंग कृष्णाचा, राधाकृष्णाचा रंगोत्सव. कृष्ण हे व्यक्तिमत्व तसं लोभस आणि तितकंच ते तत्वज्ञानी. होलिका उत्सवात होणाऱ्या या देशदूत संवाद कट्ट्याचा आजचा विषय म्हणूनच या व्यक्तिरेखेशी, कृष्णाच्या व्यक्तिरेखेशी निगडीत. कृष्णाकडे आज आपण देव धर्म या पलीकडे जाऊन त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत, त्याच्या जे काही व्यक्तिरेखेमधनं आपल्याला भावतंय, त्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. या व्यक्तिरेखेत अनेक पैलू आहेत. एक सखा आहे, तत्वज्ञानी आहे, मॅनेजमेंट गुरु आहे, राजकारणी आहे, कलाकार आहे, अशा अनेक भूमिकेत आपण या कृष्णाला बघतो. आज याच पैलूंवर आपण या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे सगळी तरुण पिढी आमंत्रित आहे. आदिती नाडगौडा पानसे या डान्सर आहेत, कथक गुरु आहेत आणि कीर्ती कला मंदिर या संस्थेमार्फत अनेक मुलींना त्या आज कथकचं शिक्षण देत आहेत. एक अकम्प्लिश डान्सर म्हणून स्टेजवर परफॉर्म करताना आदितीताईंनी अनेक वेळा राधा आणि कृष्ण हा साकार केलेला आहे. आपल्याकडे आहेत मोहनची उपासनी, हे प्रख्यात बासरीवादक आणि मोहन नावातच अर्थात कृष्ण आहे आणि बासरीवादक हे नाशिकचे एक त्यांची वेगळी अशी छाप आहे या कलाक्षेत्रात. अनेक विद्यार्थ्यांना देखील ते आज बासरीचं शिक्षण देत आहेत आणि त्या अनुषंगाने मला वाटतं कृष्णाच्या जवळ सतत वावरणारं असं हे आपल्याकडलं व्यक्तिमत्व. आपल्याकडे रेणुका आली आहे, रेणुका येवलेकर. रेणुका ही एम ए नाट्यशास्त्र करून संस्कृत या विषयामध्ये एच पी डी कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करते. कथक डान्सर आहे, संस्कृत नाटकं दिग्दर्शित करते, अशा अनेक वेगवेगळ्या भूमिकेत रेणुका वावरत असते. आपल्याकडे अबोली बोलायत आहे. अबोली मेकॅनिकल इंजिनियर आहे, संगीत शिकते आणि सायंटिफिकदृष्ट्या महाभारताचा अभ्यास करण्याचा तिचा प्रयत्न सुरू आहे. सुजित पाठक, सुजित पाठक आर्किटेक्ट आहे. वाचन हा आवडता छंद आहे सुजितचा आणि त्याच्याबरोबर त्याचाच मित्र आहे अद्वैत मोरे. अद्वैत हा देखील आर्किटेक्ट आहे आणि अद्वैतचंही वाचन तांडव आहे. या दोन्ही मुलांनी एक ॲनालिटिकल व्ह्यूकडे, आजच्या परिस्थितीकडे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्बन स्केचर्स या व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशनमध्ये नाशिकची ती मुवमेंट मला वाटतं हे दोघं लीड करतात आणि ते चालवतात. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधनं येणारी ही सगळी मंडळी, तुमच्या सगळ्यांचं देवदूत कट्ट्यामध्ये स्वागत. जसं मी म्हटलं रंगपंचमी आहे आणि माहोल सगळा कृष्णाचाच आहे, तर आम्ही असं म्हटलं की या व्यक्तिरेखेकडनं आज आपण काय शिकतोय. शिकायला भरपूर आहे, किती प्रयत्न केला तरी आपण काहीतरी या व्यक्तिरेखेकडनं सतत घेऊ शकतो. तर आज आपण असं बघूयात की आपल्याला काय भावतंय आणि ते सुद्धा आजच्या काळात त्याचा रेलेव्हन्स किती आहे. आपण मला वाटतं सुरुवात करूयात, मी प्रत्येकाला एक एक विचारते की एक क्वालिटी अशी कोणती की जी तुम्हाला कृष्णाची भावते. मला कृष्णाची जी निरासक्त भावना आहे, तो आसक्त नाही, तो कुठे गुंतत नाही कुठल्याही नात्यामध्ये, कुठल्याही कृतीमध्ये, कुठल्याही कर्तव्यामध्ये. तो प्रेम करताना जीवापाड प्रेम करेल, तो एखादी कर्तव्य निभावताना जीवापाड नको तितकं प्रेम करेल, पण तरी तो तिथून निरासक्त आहे, सेक्लुडेड आहे. त्यांनी साथीधारण पण अशीच निवडली होती बासरी, निर्गुण निराकार आणि टॉक्सिन्स बाहेर काढणारी. षडरिप आहेत, सहा ओव्हर्स वाचले, त्या सहा ओव्हरमधनं षडरिप बाहेर काढणे आणि ऑक्सिजन इन करणे. दुसरी क्वालिटी म्हणजे तुम्ही तो उल्लेख केला नाही, तो योगाधिपती होता. मला ती त्याची क्वालिटी खूप भावते म्हणजे माझ्या वाद्याच्या दृष्टीने योगीराज होतो तो. मला कृष्ण त्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये आवडतो. मी डान्सर आहे त्याच्यामुळे तो बालकृष्ण असो जो आईला त्रास देणारा, तिथून तर भगवद्गीतेचा स्थापक ज्यांनी तत्वज्ञानी, तिथपर्यंतचा मला पूर्ण कृष्ण मला भावतो. कृष्णाच्या दोन गोष्टी आहेत. एक तो अत्यंत संवेदनशील आहे, भावनाधय किंवा भावनेच्या आधारी जाणारा असा नाही आहे, आणि दुसरा तो जितेंद्र आहे.
या दोन्ही गोष्टी कुठल्याही माणसाला कुठल्याही जगात योग्य पद्धतीने साधणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी नक्कीच मला त्याच्या कृष्ण मला भावतो तो त्याच्या ऑलराऊंडरनेसमुळे, कारण तो त्याची प्रत्येक फेज की आपल्याला काहीतरी वेगळं शिकवून जातो. म्हणजे ॲज अ म्युझिशियन म्हणा, ॲज अ काउन्सिलर म्हणा, प्रत्येक फेज काहीतरी वेगळं शिकवून जाते. निश्चितच आपण सुरुवात करूयात की कृष्ण आणि त्याची मैत्री. आपण नेहमी कृष्ण सुदामाच्या मैत्रीचं वर्णन ऐकतो आणि पुढे जाऊन आपल्याला ती कृष्ण अर्जुनाची मैत्री इथपर्यंत त्याच्या मैत्रीचे वेगवेगळे पैलू दिसतात. तर मैत्री हा ॲस्पेक्ट जर का आपण कृष्णाच्या आयुष्यातला घेतला तर आज तुम्ही तुमच्या आयुष्यात मैत्रीकडे कसं बघताय? अगेन फक्त मैत्री हा ॲस्पेक्ट बघायला गेला तरी कृष्ण अनकंडिशनल आहे कोणत्याही बघते. मग मैत्री ती भावासोबत असली त्याच्या स्वतःच्या किंवा सुदामासोबत असली तरी ती आपण जेवढं वाचतो तेवढं काय अनकंडिशनलच आहे. तो गिवरच आहे मोस्ट ऑफ द टाइम्स आणि शिकवतं सुद्धा. म्हणजे अनावधानाने असू देत किंवा डायरेक्टली असू देत तो शिकवतो. मग तशी जर आपण मैत्री बघितली विदाऊट एनी कंडिशन, विदाऊट एनी सेल्फ मोटिव्स, तर आय गेस ते शिकण्यासारखं. मोहन असं वाटतं ही अशी मैत्री सध्याच्या युगात असते किंवा आहे? प्युअरिटी पहिले होती, ती प्युअरिटी आत्ता तुर्तच दिसत नाही. म्हणजे कुठे तत्वाचा विचार नाही आहे. म्हणजे मैत्री जी सख्य काही खूप सत्य आपल्या डोळ्यासमोर एवढ्या या धुळवडीच्या निमित्ताने आपण बघतोय की त्या सत्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तत्व बाजूला गेलेली आहेत आणि बाकी सर्व गोष्टी स्वार्थासाठी एकत्रीकरण झाले. काय सांगितलं त्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर मग जसं मोहनला म्हटलं की निस्वार्थ भाव आहे. म्हणजे ती मैत्री मग अर्जुनाची असो किंवा ती राधेची असो किंवा तुमचा उद्धव असो सुदामा असो या सगळ्यांमध्ये अनकंडिशनल जी मैत्री आहे ती दिसून येते. तुला काय वाटतं या मैत्रीमध्ये जिथे आपण राधा कृष्णाची मैत्री बघतो ती मैत्री कशी दिसते आणि सध्या ती कशी वाटते? माझ्या दृष्टीने राधाकृष्णाची मैत्री मैत्रीच्या पुढे जाऊन प्रेम एकमेकांबद्दलचा आदर. म्हणजे कोणतंही रिलेशनशिप असो, मग ते मैत्री असो ते प्रेमाचं असो काही असो, तुम्ही जोपर्यंत समोरच्याला रिस्पेक्ट करताय तोपर्यंत ती मैत्री म्हणा किंवा ते रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग असतं. तर मला असं काय वाटतं की राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये किंवा त्यांच्या मैत्रीमध्ये सगळ्यात मेन असं होतं की कृष्णांनी राधेला जो रिस्पेक्ट दिला आहे तो आजच्या काळात म्हणजे परत आपण एका स्त्री किंवा ह्याच्यात नाही, पण कोणताही मुलगा सगळ्यात आधी एका मैत्रिणीकडे एका प्रेयसीकडे कोणत्या नजरेने बघतो? सगळ्यात आधी तिच्या व्हॅल्यूज, ती माझ्यासाठी आधी एक स्त्री आहे, मग ती मैत्रीण आहे, मग ती प्रेयसी आहे, मग ती बायको आहे, जे काही आहे, पण सगळ्यात आधी ती मला तिचा आदर मी एक स्त्री म्हणून तिचं व्यक्तिमत्व कुठेही न हलू देता. कृष्णाच्या बाजूनी हे आज शिकण्यासारखं आहे की त्यांनी दिलं म्हणून ती पण त्याला तेवढं देऊ शकते. मी मैत्रीबद्दल विचारत म्हणून मला सांगावं असं वाटतंय. आपण ह्या सगळ्या कृष्णाच्या मैत्री मित्र आणि मैत्रिणींबद्दल आपण बोलतो, आपण एक नातं कायम डिस्कशनमध्ये विसरून जातो. कृष्णाच्या आयुष्यात एक मैत्रीण होती आणि ते नातं म्हणजे मी तिला मैत्री पण नाही म्हणू शकत, आपण त्याला काहीच म्हणू शकत, त्याला नावच नाही. आणि ते नातं द्रौपदी आणि कृष्णाचं. द्रौपदीबद्दल बोलताना राम शेवाळकर इतकं छान बोलतात की द्रौपदीला भाऊ होते. द्रौपदी स्वतः महाभारतामध्ये जेव्हा प्रसंग उडवला तिच्यावरती आणि कृष्णाच्या नंतर तिला जेव्हा भेटला तेव्हा ती रडत कृष्णाला असं म्हणाली होती की कृष्ण मला असं वाटलं की मला भाऊ नाहीत, मला पुत्र नाहीत, मला वडील नाही, मला मित्र नाही आणि कृष्णा मला तू सुद्धा नाहीस. म्हणजे ह्या सगळ्या नात्यांच्या पलीकडे जाऊन कृष्णाचं आणि द्रौपदीचं एक नातं होतं ज्याला आपण जे ज्याच्यामध्ये ही सगळी नाती सामावलेली होती. आणि मला असं वाटतं की मैत्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आय थिंक त्याची थोडंसं कॉन्ट्रडिक्टरी होऊ शकतं ह्या याच्यामध्ये त्याच्या उदाहरणानंतर, पण मला असं वाटतं की मैत्रीमध्ये तुम्ही जेंडर बघतच नाहीत. आणि त्यासाठी बेस्ट उदाहरण हे आहे द्रौपदी कृष्णाच्या मैत्रीचं उदाहरण. तिथे कोण पुरुष आहे कोण स्त्री आहे हे नगण्य आहे. ती 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 व्यक्ती तिच्याबद्दलचं असलेलं प्रेम मग आणि केवळ महाभारताचं युद्ध 40 लाख लोक मरतील हे स्वीकारलं कृष्णाने केवळ द्रौपदीचा अब्रू वाचवायची बदला घ्यायचा म्हणून. मग ती स्त्री होती म्हणून का नाही, माझ्या मैत्रिणीचे हाल झाले ते माझे हाल झाले आणि त्याचा बदला म्हणून मी 40 लाख लोक मेले तरी मला चालतील तो असं म्हणाला नाही. पण हे एक जे मैत्रीचं जे नातं आहे बियॉन्ड जेंडर बियॉन्ड एक्झिस्टन्स जे आहे ते आपण डिस्कस नाही करत जनरली. दिस डज नॉट कन्सर्न जेंडर, मैत्री डज नॉट कन्सर्न जेंडर, मैत्री डज नॉट इवन कन्सर्न टाइम. तुम्ही वेगळ्या पिरियडमध्ये जन्माला आले असाल पण तुम्ही जर एकमेकांना मित्र मानत असाल तर तुम्ही
जसं हा म्हणाला तुम्ही एकमेकांना शिकवू शकता, एकमेकांकडून शिकू शकता. अर्जुन आणि कृष्णाच्या मैत्रीचा जर विचार केला, साधा एक ग्रंथ म्हणून किंवा आपण त्याच्याकडे एका वेगळ्या एक्सपेक्टने बघत असतो, कारण भगवद्गीता, भगवद्गीता म्हणजे काय हे जर तुम्ही एक साध्या भाषेत सांगायचं झालं ना, तर एका मित्रांनी संकटात अडकलेल्या दुसऱ्या मित्राला केलेली मदत येते. त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये असं आता मी तुला बसतोय आणि तत्वज्ञान सांगतोय असं काही नाहीये, संकट आलंय, मित्राला कळत नाहीये आता या सिच्युएशन मध्ये मी काय करायचंय, त्या क्षणाला मित्रत्वाच्या नात्याने मी तुला सांगतो मी हेच कर असं सांगतोय असं तू कुठेच म्हटला नाही. तो फक्त स्वानुभव सांगतोय की असं असं घडतंय, असं असं होत असतं, बघ तुला काय घ्यायचंय ते तू याच्यात घ्यायचंय. म्हणजे ते पण आहे की मैत्री लादलेली, एक्झॅक्टली लादलेली नाही, तो स्कोप पण आहे, ती स्पेस पण आहे. आणि जी मला वाटतं आजच्या काळात आपण विसरलेलोच आहे. मी माझा मित्र म्हणजे मी जे म्हणतो ते मी म्हणत होते की तू विषय केला होतास राधा कृष्ण, त्यांनी द्रौपदी, हिने अर्जुन, तर कृष्णाच्या याच्यात मैत्रीच्या बाबतीत अजून एक आहे की जेव्हा कृष्ण त्याला माखन चोर म्हणतात की तो गोपींच्या दूध लोणी चोरायचा, तर तो ही वॉज अ प्रिन्स, त्याला काही कमी नव्हतं घरी, त्याला काही कमी पडत होतं म्हणून तो हे सगळं करत नव्हता. पण त्याच्या दृष्टीने इक्वॅलिटी, परत तेच आहे की मैत्रीमध्ये जे प्रत्येक स्तराचे त्याचे मित्र होते, प्रत्येकाला ते दूध तूप लोणी उपलब्ध करून देण्यासाठी दो ही वॉज अ प्रिन्स, दो त्याच्याकडे काही कमी नव्हतं. त्यांनी त्याच्या आईला सांगितलं असतं तरी ते आईने त्याला काय एक हंडा लोणी दिलं नसतं का, असं काहीच हे नव्हतं. पण तो त्यांच्यासाठी हे करत होता आणि ते सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करत होते. याच्यामध्ये मला कुठेतरी त्या कृष्णाची एक लीडरशिप पण दिसते. ही ऑलवेज हॅज एस्टॅब्लिश्ड दॅट लीडरशिप. मग ती गोपिकांना घेऊन कंसवध, आपला कंसवध असो किंवा कालियावर्धन असो, या सगळ्या ठिकाणी एक प्रकारची लीडरशिप ती आपल्याला अगदी नंतर रणभूमीत महाभारताच्या सुद्धा दिसते. तर एक लीडरच्या क्वालिटीज काय दिसतात तुम्हाला या व्यक्तिरेखेत? लीडर म्हणायला गेलं तर मग युद्धाविषयी जो तो पांडवांना सजेस्ट करतो की आक्रमण पहिले तुमच्याकडून झालं पाहिजे, आणि तो मेन गोष्ट ही की दोन्ही सैन्यांना तो पीस मेंटेन करायचा तो स्वतः प्रयत्न करतो. सगळे त्याच्या विरुद्ध असताना पण तो स्वतः हे करतो की पहिले म्हणजे व्यर्थ रक्त वाहणं हे चुकीचं आहे, तुम्ही एकदा तरी शांती राहावी यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि मला वाटतं कृष्णाच्या प्रत्येक युद्धांमध्ये हे तो आधी त्यांनी समोरच्याला तो वाव दिलाय की तो प्रस्ताव मांडलेला आहे की आपण हे असं करूयात, आणि त्यांनी नाही म्हटलं तर मग युद्धाला मी तुम्हाला चान्स दिलेला आहे, तुम्ही काय केलं तर तुमचं करतो. आणि तो अलिप्त राहिला सगळी समोरच्याला, म्हणजे कुठेही असं बोट लावा जागा ठेवली नाही की इथे कृष्ण चुकी जाऊ. आणि म्हणजे तो एक पॉइंट आहे की ज्या एका क्षणाला अर्जुनाला, म्हणजे जसं हिने मगाशी सांगितलं की तो जेव्हा त्याला गाईड करण्यासाठी त्यांनी खरं तर ते सांगितले ते की असं लेक्चर म्हणून दिलं नाही आहे, तर तेव्हा कृष्ण असं पण म्हणू शकत होता की अच्छा आता तू डिमोटिवेट झालायस तर तू बस मी करतो. पण त्यांनी ते नाही केलं, जे तो 2 मिनिटात युद्ध संपवून टाकलं असतं त्यांनी, पण जे काम तुझं आहे ते तूच करायचंयस, आणि त्याच्यासाठी माझ्या हतबल झालेल्या मित्राचं मॉरल वाढवण्यासाठी मी काही करू शकतो, ही पण एक स्वतः क्रेडिट न घेता ते सगळं त्याला देऊन, हे आजच्या काळात खूप डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट नाही, नाहीच आहे. डिफिकल्टला पण कुठेतरी एक चान्स असतो, इथे नाहीच आहे. आज असं आहे की तुला येतं तेही मी करतो, मला येतं ते लीडरशिप आहे ती सुद्धा सटल आहे. ही इज नॉट अ व्हेरी डॉमिनेटिंग लीडर किंवा तो खूप अथॉरिटीनी लीडरशिप दाखवतोय. पर्पजली नव्हता मला. आपण याच्यावरच येऊयात की जसं तो म्हणतोय की ती गादी कोण कोणासाठी वापरणार आहे, म्हणजे ते पॉवर सेंटर कोण कशासाठी वापरणार आहे, आणि याच्यातलं राजकारण पण तो खूप चांगलं जाणत असणारी ही व्यक्तिरेखा. आपण आजकालचा राजकीय सगळा माहोल बघतोय आणि बहुतांश स्वार्थासाठी चालणारं राजकारण, तर काय काय शिकू शकतो आपण कृष्णाच्या या एका राजकारणी वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह. एक म्हटलं जातं गीतेमध्ये असा एक उल्लेख येतो की कृष्णाने जन्म का घेतला असं, जेव्हा म्हणजे हा अवतार धर्म तू का स्वीकारला असं जेव्हा अर्जुन विचारतो, तेव्हा कृष्ण म्हणतो मी लोकसंग्रहार्थ हा अवतार धारण केला. आता प्रश्न पडतो लोकसंग्रहार्थ म्हणजे काय, तर कृष्णानं कुठेच जसं ताई म्हटली तसं स्वार्थ थोडाफार प्रमाणात आहे, पण त्याचा तो स्वार्थ पण ना लोकांसाठीचा स्वार्थ आहे.
कुठेच तो स्वतःचा विचार करत नाही. कुठलीही सिच्युएशन आपण महाभारतातली किंवा कृष्ण जन्मापासूनची घ्या, जसं ताई म्हटली तसं की त्यांनी आयुष्य माणूस म्हणून जगला. कुठे टू डिफर, त्याला तो जिथे जिथे तो युद्धात गेला त्याने कुठलीच गादी स्वतःसाठी ठेवली नाही, त्यांनी त्या त्या राजाच्या मुलाला विराजमान करून ते राज्य देऊन टाकलं. आणि जे आता ही म्हणाली की तो स्वतःला, आता तुम्ही जो डिस्कस केलेला पॉईंट कुठे येतो बघा, की ही उत्तम डान्सर झाली, हिची आई उत्तम डान्सर आहे, हिच्या आईची इच्छा काय माहिती आहे, आधी तिने तिला जेवढं कळलंय ना ते तर घ्यावंच घ्यावं आणि अजून घ्यावं आणि उत्तम डान्सर व्हावं. मोहनने हरिप्रसादजी सारखी बासरी वाजवले असं माझ्या वरच्या गुरुला वाटतं. हे जसं वाटणं आहे तसं तो देव असल्यामुळे, जसं तुमच्या याचं सार काय आलं की त्याला असं वाटत होतं की जे मी बघतोय तसं यावं, मग त्यासाठी मग मला मरमर करावी लागली, मला अवतार घ्यावा लागला. त्यांनी स्वतःचा अवतार घेतला तर तो सुद्धा पर्सनॅलिटीने घेतला, निळा देह होता त्याचा, म्हणजे लोक नकळत अट्रॅक्ट होते की हे काहीतरी वेगळं आहे आपल्यापेक्षा. निळा रंगाची जे आपण म्हणतो ना की त्यांनी असं म्हटलं की मी आत्मा आहे आणि तुम्ही पण बघा. आपल्याकडे ना काय आहे की यू लीड बाय एक्झाम्पल्स, रोल मॉडेल्स सोसायटीमध्ये. जेव्हा मी म्हणणार आहे की मी आत्मा आहे आणि बाबा रे तू पण तुझ्यातल्या आत्म्याला जागा हो, जेव्हा असं म्हणणार आहे तर मी होतोय म्हणून तू. आता ते आयडॉल्स क्रिएट करणं आपल्या सोसायटीची, आणि आजही मला वाटतं राधा त्या काळापेक्षा आज जास्त. आता या निळ्या रंगाची एक सांगते गरज, गरज म्हणजे कशी की निळा आपण बघितलाय, अदरवाईज त्याला सावळा म्हणतात जे निळा सावळा असं. तर मला असं नेहमी वाटतं की आपल्याकडे आपल्या समाजात रंगाचं केवढं आहे ना, की सगळ्यांना गोरा रंग हवा असतो पण कृष्ण सगळ्यांना सावळा ॲक्सेप्टेड आहे. तर त्याच्या मागे पण त्याचं हे असणार आहे काहीतरी की सावळा पण तुम्हाला म्हणजे तेवढाच भावू शकतो, तेवढीच भुरळ पाडू शकतो. म्हणजे आता जेवढे बघितले आता अगदी म्हणजे मला लहान मुलगी तिच्यासाठी लहान बालकृष्णाच्या कार्टून्स पासून सगळे, तर सगळीकडे त्याचे फ्रेंड्स गोरे पान आहेत एकदम. त्याची छबी पुसली जात नाही बघा, तुम्ही किती पुसायचा प्रयत्न केला, किती डेव्हलप, म्हणजे तुम्ही जरी म्हटलं वेगवेगळं तर कृष्णाची छबी पुसली नाही जाते. ते पण त्याचं कुठेतरी सांगणं आहे की हा रंग सुद्धा आणि हा रंग पण ऍक्सेप्ट. आपण कृष्ण कलाकार म्हणून तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही सगळेच बरेचसे जण कलेच्या क्षेत्रात आहात, तुम्ही पण पेंटिंग वगैरे मध्ये आहात, तर कलाकार म्हणून तुम्हाला काय म्हणतो, तो काय देतो तुमच्या कलेला? मला वाटतं तुम्ही दोघांनी. मी आता माझं म्हणजे मी हा ही अनुभूती असते, ही अनुभूती सांगू नाही खरी, पण अनुभूती ही अशी आहे की रियाज करताना मन जे तुमचं आहे किंवा आत्मा आहे, बासरीचा जो सूर आहे हा निर्गुण निराकार म्हणतो, बासरीचा स्वर सुद्धा बाकीच्या कोणालाही डिस्टर्ब न करता हा असा जातो आणि स्वतःचं वेगळे पण हवे. कृष्णाने त्यांनी बासरीच घेतली, त्यांनी बासरी याच्यासाठी घेतली की निर्गुण निराकार आहे, षडरिपू बाहेर टाकते, टॉक्सिन्स आउट करते आणि जो तुम्हाला हवा असलेला ओझोन ऑक्सिजन तो इन करते. कारण कृष्णाने जे सांगितलंय ते सांगितलंय की योग, योगाधिपती येतो आणि हा जो योग आहे हा बासरीतनं साधला जातो हे माझं ठाम मत आहे. कारण टॉक्सिन्स आउट, ऑक्सिजन इन, कार्बन डायऑक्साईड आउट. तर तुम्ही साकार केलेला आहे स्टेजवर बऱ्याच वेळा. आम्ही वाजवला याच्यामध्ये. मला ना म्हणजे मी असं खूप ठामपणे सांगते, माझं ना भयंकर प्रेम आहे कृष्णावरती, माझा प्रचंड प्रेम आहे. मग तो मी मगाशी म्हणलं तसं की तो बालकृष्ण असो नाहीतर तो गोपीचं छेड काढणारा कृष्ण असो, म्हणजे खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी हे बोलते पण मला ॲक्च्युली तो दिसतो. म्हणजे ही माझी स्टुडंट आहे, तिने मला बरेच वर्ष रियाज करताना बघितलं, माझे बरेच प्रोग्रॅम्स बघितले, त्या सगळ्या मुली मला विचारतात की ताई तू जेव्हा कृष्ण साकारतेस, कोणतंही भजन असो, अभंग असो, ठुमरी असो, तर तुझ्याकडे बघताना आम्हाला असं वाटतं की तुला तू ॲक्च्युली तू बघतीस कुठेतरी. तर मी खरंच सांगते की जर तो छोटासा कृष्ण असेल ना तरीसुद्धा त्याला ते लोणी खायला घालताना मला असा तो आ केलेला दिसतो. किंवा जर मी म्हणते राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तर तो मला तिथे तो दिसतो. तर ते ना ते मी खरंच सांगू, ते मला वाटतं मग ती तुझी आणि त्या कृष्णाच्या त्या व्यक्तिरेखेशी असलेली ती इंटिग्रिटी. पण माझं परत तेच म्हणणं आहे की कृष्ण पण तसा आहे, कृष्ण पण तसा आहे की तुम्ही त्याच्यात इन्वॉल्व्ह झालात की तो भरभरून देतो, तोही तुमच्यात आपोआप इन्वॉल्व्ह होतो. तुला कसा दिसतो तो कलेमध्ये?
ऍक्च्युली आपण जर कृष्ण या शब्दाची इटिमॉलॉजी व्युत्पत्ती पाहिली ना, तर तो पूर्ण शब्द त्याचा जो मूळ धातू आहे तो कृषकर्ष असा आहे, आकर्षून घेणारा. आणि तुम्ही कुठल्याही याच्यात पाहिलं तर आता पट्टनायकांचं महाभारत वाचताना माझ्या लक्षात आलं की कृष्णाचा रंग सावळा कामकाचा आपण हा विषय करायचा. जर तुम्ही सृष्टीतले सगळे रंग एकत्र केलेत ना, तर त्याचा शेवटी उरणारा जर ते जे एक सार आहे ना, तो सावळा रंग. मी जसं सुरुवातीला अगदी बोलले ना की ऑलराऊंडर, तो कलेशी पण तितकाच जवळ होता. बासरी ही त्याची म्हणजे इन्स्ट्रुमेंट नसून ती त्याची मैत्रीण होती. त्याने त्याची साधना केली आणि साधना करून फक्त तेवढंच नाही, त्याने लोकांना त्याचा आनंद दिला. की आता आपण कथेमध्ये ऐकतो की राधा त्याची बासरी ऐकण्यासाठी स्पेशल बसायची, किंवा तो ठराविक गोपिकांसाठी तो म्हणायचा की मी आज तुमच्यासाठी वाजवणार आहे. हा एक भाग झाला, त्यामुळे कलाकार म्हणून तो श्रेष्ठच आहे. पण म्हणजे हे आता सगळ्यांचं तुमच्या बोलण्यातनं हेच जाणवत आहे की आपण जितकं त्याच्याकडे बघू किंवा जितकं आपण त्याच्याकडे घ्यायचा त्याच्याकडनं प्रयत्न करू, तिच्या कितीतरी पटीने तो ही व्यक्तिरेखा तुम्हाला या कलेच्या माध्यमातूनही देत राहते. आपण मगासपासून म्हणतोय की तो सांगतोय, तो दिशा देतोय, तो तुम्हाला तुमच्यातला मी ओळखायला शिकवतोय. कुठेतरी आजच्या युगात अगदी महत्वाची भूमिका करणारा काउन्सिलर सुद्धा हा आहे. अगदीच, म्हणजे आज आपल्याला काउन्सिलरची गरज कळतीये, पण तेव्हा तो इतका सहजपणे सगळ्यांमध्ये त्या काळात तो वावरत होता. आणि त्यांच्या नकळत, मग ते द्रौपदीला असो, ते याला अर्जुनाला असो, किंवा ते कर्णाला देखील असो, तर अशा प्रकारचं किंवा त्यांनी बऱ्याच वेळा अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला त्याचा हा रोल दिसतो, तर या काउन्सिलरच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता आणि त्याची आजची गरज ही कशी वेगळी तुम्हाला भासते? याच सायकोलॉजीच्याच भाषेत सांगितलं झालं तर मला कृष्णभर ॲम्बिवर्ट वाटतो. म्हणजे तो जिथे पाहिजे तिथे एक्स्ट्रोवर्ट पण असतो, जिथे पाहिजे तिथे इंट्रोवर्ट असतो, लिसनर पण आहे आणि तो ॲडवाईस पण देतो. तो त्यामुळे इट इज खूपच चांगलं कॉम्बिनेशन आहे काउन्सिलरच्या हिशोबाने. त्यामुळे मला असं वाटतं कृष्णाकडनं जर तुम्ही या ॲस्पेक्टमध्ये जर तुम्ही अभ्यास करत राहिलात कृष्णाचा काउन्सिलिंगच्या बाबत, तर मला नाही वाटत तुम्हाला दुसऱ्या कोणत्या काउन्सिलरची गरज आहे. कारण कृष्ण हा म्हणजे आपण मगाशी ज्ञानेंद्रियांबद्दल बोलली, तर जर ज्ञानेंद्रियांच्या म्हणजे इंद्रियांच्या मार्गातून ॲस्पेक्टमधनं जर आपण महाभारताकडे किंवा या स्टोरीजकडे बघितलं, तर मला असं वाटतं कृष्ण रिप्रेझेंट्स युअर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे जसं पाच पांडव रिप्रेझेंट युअर फाईव्ह इंद्रियाज, तसं कृष्ण रिप्रेझेंट युअर सबकॉन्शियस माइंड. आणि जर कृष्णाकडे तुम्ही काउन्सिलर म्हणून बघत राहिलात, फक्त काउन्सिलर म्हणून, तर तुम्हाला एक असा पॉईंट होतो, मी हा अनुभव घेतला की एक असा पॉईंट येतो की आत्ता डोक्यात माझ्या मनात कृष्णाचा विचार नाही आहे किंवा इनफॅक्ट महाभारताचा काही संबंध नाही, मी काही प्रॉब्लेम टॅकल करतोय आणि मला प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही मिळते. ऑटोमॅटिकली युअर माइंड स्टार्ट टॉकिंग टू यू इन अ वे कृष्ण टॉक टू अर्जुन, ऑटोमॅटिकली दॅट हॅपन्स. आणि मला वाटतं हे कुठल्याही क्षेत्रात पॉसिबल आहे. तर मला वाटतं काउन्सिलर म्हणून मी कृष्णाकडे असं बघतो की आय वॉन्ट टू लर्न हा काउन्सिलर कसा बनला, मला कसा काउन्सिलर बनायचं आहे इतरांसाठी नाही स्वतःसाठी. सेल्फ काउन्सिलिंग मला करता, हा, तर ते खूप शिकायला मिळतं त्याच्याकडनं कृष्णाकडनं. तुला काय कसा दिसतो तो? मला असं दिसतो की त्याच्याकडे सगळं होतं आणि वाटण्याची आणि देण्याची वृत्ती होती. त्यामुळे काउन्सिलिंग हे हा जसं आत्ता म्हटला की हा यांनी खूप छान पॉईंट मांडला की पंचेंद्रिय म्हणजे पांडव आणि सबकॉन्शियस माइंड इज कृष्ण. तुम्ही जर हा भाव मनामध्ये ठेवला तर नकळत तुमचं कोडच सुटलं जातं. कारण ते सगळं सार जे आहे ना ते इथेच येतं. जसं रंग हिने आणला ना, सगळे रंग एकमेक केला जातो, तो सावळा रंग तयार होतो, हे इतकं सत्य आहे. जसं हा म्हणाला तसंच आहे की काउन्सिलिंग आपल्याला आज काउन्सिलरकडे जावं लागतं कारण आपण स्वतःच सॉर्टेड नाही आहोत. कारण इतके स्वतःच इतके कन्फ्यूज आहोत अजूनही, जे आपण पहिल्यापासून डिस्कस केलं की मग ती मैत्री असो, ते रिलेशनशिप असो, ते पॉलिटिक्स असो, प्रत्येक ह्याच्यामध्ये माणूस आपणच सगळेजण इतके कन्फ्यूज आहोत की आपल्याला एक वेगळा माणूस लागतो माझेच प्रॉब्लेम सॉल्व करायला, मला एक वेगळा माणूस लागतोय. तर कृष्ण स्वतःच इतका सॉर्टेड होता की त्याच्यामुळे तो, आणि परत आज कसं आहे की काउन्सिलरला आपल्याला जाऊन सांगायला लागतं की मला हा प्रॉब्लेम आहे. कृष्णाकडे मला नाही वाटत कोणी प्रॉब्लेम घेऊन आलं, तो
का की त्याच्यासमोर कोणी आल्यावरती पास्ट प्रेझेंट फ्युचर त्याला असं प्रत्यक्षणी कळत असेल आणि त्यांनी नकळत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील. सो मला वाटतं की आपण कृष्ण बनायला पाहिजे, एम्पावर्ड पीपल टू सॉल्व्ह देअर ओन प्रॉब्लेम. जे त्यांनी मला नाही वाटत कोणाला असं डायरेक्ट हे दिलं की बाबा रे हे कर म्हणजे तुझं हे सुटेल. त्यांनी असं म्हटलं की जसं तू मगाशी म्हणाली की त्यांनी अर्जुनाला देखील म्हटलं की हे असं असं आहे, तुला घरा काय करायचं तर तू मार्ग काढू शकतो. दॅट इज एक्झॅक्टली अ रोल ऑफ अ काउन्सिलर. तुला दिशा दिशा घ्यायची आहे तुला. बासरी हा सर्वात उत्तम काउन्सिलर त्यांनी ठेवून गेलाय की सहा विकार तुमचे आउट होतात ज्याच्यातून तुम्हाला ऑक्सिजन मिळतो आणि सगळ्या गोष्टी तुमच्या चेतापेशी प्रफुल्लित राहतात आणि तुम्ही रेग्युलरली डे टू डे रुटीनलाच फेस करत असता. अजून एक जर बघायचं झालं ना, मगाशी जसं सुजित म्हणतात असं किंवा आधी पण तो जितेंद्रिय होता, त्या व्यतिरिक्त कृष्णाकडे एक गोष्ट होती, तो कुठल्याही सिच्युएशनकडे परिस्थितीकडे त्रयस्थ म्हणून बघू शकायचा. इथे एक श्लोक सांगितलेला आहे की लाभा लाभव जया जय वा सुख दुःखे वा प्रिया प्रिय वा स्थित प्रज्ञ इव तुल्य उमत्वा कुरु कर्तव्यम त्यक्त करू. तो सांगतोय कुठल्याही परिस्थितीत सुख दुःख लाभ अलाभ कुठल्याही गोष्टी असू द्या, ह्यांचा विचार न करता त्रयस्थ म्हणून त्याच्याकडे बघा. तुमच्या आयुष्यातले प्रश्न तुम्हीच सोडवू शकता. तुम्हाला बॅलन्स्ड आयुष्य जगता आलं पाहिजे आणि ही आजच्या काळाची खरंच गरज आहे. आमच्या पिढीतल्या खूप साऱ्या मुलांचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम हेच की कुठल्या सिच्युएशन मध्ये काय वागायचं, कुठल्या तरी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. आपण खूप प्रेजुडायसेस खूप बायसेस हे सगळं घेऊन चालतोय. मला वाटतं या व्यक्तिरेखेने हेच दाखवलंय की स्वतःमध्ये कसं ट्रान्सपरंटली बघा तर तुम्हाला सिच्युएशन बाकीची किती ट्रान्सपरंटली. आजची जनरेशन स्वतःमध्ये बघतच नाही, प्रत्येकाला शेजारशे सारखं बघायचं हा प्रॉब्लेम आहे आजच्या जनरेशन. दोघांच्या पॉइंटला कनेक्टेड मला अजून एक पॉइंट मांडावा असं वाटतं की जसं हा बोलला की कृष्णा हे सबकॉन्शियस माइंड सगळं ऍक्ट केलं गेलं पाहिजे त्या अकॉर्डिंगली. सो त्याचा पुढचा यालाच कनेक्टेड एक पॉइंट असा येतो ती म्हणजे त्याच्यात मधली मेंटल स्टॅबिलिटी ही जी काळाची आत्ताची गरज आहे की असे कितीतरी आपण आजची जी आहे तर मेंटली स्टेबल नसल्यामुळे खूपसे म्हणजे चुकीचे कामं करतात किंवा बऱ्याच डिसिजन मध्ये चुकतात का असं होतं का, कारण ते मेंटली स्टेबल नसतं. सो आणि त्याच बाबतीत आपण जर का कृष्णाला रिलेट केलं तर तो किती मेंटली म्हणजे मेंटल स्टॅबिलिटीने हे सगळा प्रश्न सोडवायचा. आणि एकंदरीत या सगळ्या व्यक्तिरेखेमधनं म्हणजे मला असं वाटतं या चर्चेत आणि खूप पैलू निघतील की आपण जसं जसं हे बोलत जाऊ खूप सारे आणखीन पैलू निघतील की त्याची पॉझिटिव्हिटी आहे, त्याचा ऑप्टिमिझम आहे, त्याचा कॉन्फिडन्स आहे, त्याचा आत बघणं इंटरनलायझेशन आहे की ही फॅन्टॅस्टिक कन्सेप्ट आहे इंटरनलायझेशन की जे आज जसं आपण म्हणलं आपण विसरलेलोच आहोत की आपण नेहमी दुसऱ्याशीच कम्पेअर करतो आणि बाहेरच बघतोय. आणि त्याची जी बासरी आहे किंवा त्याची जी कला आहे त्याचं जे गाणं आहे याच्यातून तो सुद्धा एक ऊर्जाच देतोय. तो जे देतोय ती एक पॉझिटिव्ह एनर्जीज देतोय. तर हा देणारा कृष्ण हा सखा जो अतिशय प्रेमळ आहे जो दुसऱ्यासाठीच जगतोय त्याच्या मैत्रीत सुद्धा एक वेगळी लेव्हल आहे, एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे असा हा कृष्ण. तो एक प्रज्ञासंपन्न आहे, तो जागृत आहे, त्याच्यामुळे मॅनेजमेंट तर तो अतिशय सहजगत्या करतो पण ते कुठेही तो अथॉरिटेटिव्हली दर्शवत नाही. तो तुमच्याकडनं ते करून घेतो आणि मला वाटतं तीच लीडरशिपची खासियत आहे की अ गुड लीडर म्हणजे मेक्स पीपल डू थिंग्स रादर दॅन डज इट. त्याच्यानंतर तो राजकारणी आहे की ज्याला त्याच्यातला धूर्तपणा कळतोय, त्याच्यातला शार्पनेस कळतोय आणि त्याच्यातली योग्य अयोग्य विचारशक्ती पण ज्याच्याकडे आहे तो कृष्ण. कलाकार असलेला हा अतिशय आपल्याला सुखद अनुभव देणारा मनाला अतिशय भावणारा असा हा कलाकार कृष्ण. इमोशन्स सांभाळणारा की ज्याला इमोशन्सचं महत्त्व कळत होतं त्याचा ओलावा कळत होता, त्याची सेन्सिटिव्हिटी कळत होती आणि काउन्सिलरच्या भूमिकेत जाऊन तो परत तुम्हालाच एम्पावर करणारा तो कृष्ण. तो तत्वज्ञानी आहे, तो धोरणी आहे आणि हे सगळं करताना आपण पहिल्यापासून जे म्हणतोय की जो अलिप्त आहे जो मी सोडून आहे. आज सगळ्यात मोठं चॅलेंज मला वाटतं याच पिढीचं काय सगळ्या पिढींचं अगदी छोट्याशा पिटकूपासून ते या पिढीपर्यंत आहे तो मी आहे, तो माझ्यातला इगो आहे आणि तो बाजूला सारून तुम्हाला जगाकडे तुमच्या अवतीभोवती आणि स्वतःकडे बघायला शिकवणारा पूर्णपणे अलिप्त स्वतःहून असलेला असा हा कृष्ण. जसं रेणुका म्हणाली की सगळ्या पृथ्वीचा जेव्हा सगळे रंग एकत्र येतात आणि काय उरतो तर तो सावळा कृष्ण आणि म्हणून तो श्याम
असा आपल्याला आवडणारा हा कृष्ण. तर या हा सगळा कृष्ण मला वाटतं आजही खूप रेलेवेंट आहे. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्याबद्दल मला खूप छान एक भोग वाटला की आजच्या पिढीला हे पोचतंय, त्याच्याकडनं आजही आपण खूप काही शिकू शकतोय. आणि अनेक क्वालिटीज अशा आहेत की ज्या इसेन्शियली आपण जागरूकपणे त्याच्याकडनं घेणं हे सुद्धा आपलंच लाईफ सोपा करण्याकडे आपण जाऊ शकतो ते आपण केलं तर. तर या सगळ्या चर्चेमधून तुम्ही खूप साऱ्या क्वालिटीजकडे बघितलं. थँक्यू सो मच. इट हॅज बीन अ व्हेरी इंटरेस्टिंग डिस्कशन आजच्या कट्ट्याचं. हा कट्टा जसं मी म्हटलं स्पेशल होता कारण की देशदूतच्या होळी सेगमेंटमध्ये आम्ही 6 वेगवेगळ्या प्रकारचे विषय तुमच्याकडे रोज घेऊन येतोय, त्याच्यातली आजची ही एक चर्चा. आजच आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आमच्या डिजिटलवरही, तुम्ही देशदूत.com वरही तुम्ही बघू शकता होळी के रंग. आम्ही 4 बंदिशी तुमच्याकडे आणलेल्या आहेत, त्या सगळ्या होळीशी निगडीत आहेत. प्राध्यापक डॉक्टर अविराज तायडे जे नाशिकचे खूप प्रख्यात गायक आहे, अतिशय नावाजलेले सिनियर गायक आहे. आम्ही रिअली वी आर व्हेरी थँकफुल टू हिम की त्यांनी त्यांची बंदिश आम्हाला गाऊन दिलेली आहे. आशिष रानडे, प्रीतम नाकील आणि देवश्री नवघरे भार्गवे, तर या सगळ्यांनी सुद्धा या बंदिशी गायलेल्या आहेत. ते आपल्या देशदूत.com वर अवेलेबल आहे आणि त्याचं वृत्तांकन देखील आम्ही आज देशदूतच्या पानामध्ये केलेलं आहे. आणि असंच एक सरप्राईज आम्ही घेऊन येतोय 25 तारखेला, जे एक आणखीन विशेष आहे आणि ते आहे काव्यरंगाचं. ते काय असणार आहे, याच्यात काय कविता सादर होणार आहे, हे त्याच दिवशी आपण बघूयात. सो प्लीज स्टे ट्यून्ड इन देशदूत.com ला आणि देशदूत वाचत राहा. तुम्ही सगळेजण आलात, ही चर्चा खूप छान इंटरेस्टिंग घडवून आणली, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि या चर्चेचा एक सुखद आपण एंड करूयात. मी मोहनजींना रिक्वेस्ट करेल की ज्या बासरीबद्दल ते इतकं प्रेमाने बोलतायत आणि कृष्णाचं ते प्रतीक आहे, तर त्यांनीच आजच्या या चर्चेचा आपण शेवट करूयात.